चला गुड इव्हनिंग मित्रांनो वेलकम स्वागत सगळ्यांचं आवाज येतोय का सांगा आणि स्क्रीन विजेबल आहे का कमेंट करा फास्ट सगळ्यांनी आज झालेला जो कंबाईन ग्रुप सीचा पेपर आहे त्यातल्या सायन्सच्या प्रश्नांचं आपण विश्लेषण घेणार आहोत ओके okay, सगळं एव्हरीथिंग चलो एक दोन मिनटात फक्त स्टार्ट करूयात कारण आपण ऑलरेडी बी फोर टाईम्स सुरू करतो आहे आपण अगोदर सहाचा वेळ दिलेला आहे बट आपण थोडा सेटअप आपला लवकर झाला आहे म्हणून लवकर सुरू केलं आहे सो आणखी काही आपण स्टुडंट्स जॉईन होण्याची दोन मिनटं वाट बघूयात मग सुरू करूयात ठीक आहे तर आजचा जो पेपर होता गटकचा विज्ञानाचा ॲज युजल नेहमीसारखा विज्ञानाच्या प्रश्नांची डिफिकल्टी लेवल जी आहे ती मॉडरेट टू डिफिकल्ट अशी होती म्हणजे इझी तर म्हणणार नाही मी कारण सोपे प्रश्न पण बऱ्यापैकी घुमून फिरून विचारले होते आयोगाने नेहमीसारखेच गटकला नेहमी सायन्स आयोग डिफिकल्ट विचारतो म्हणून मी जे मुलं गटकची तयारी करणारे असतात त्यांना नेहमी सांगत असतो की तुम्ही सायन्स जरा जपून अटेम्प्ट करत जा म्हणजे अनावश्यक अटेम्प्ट करण्याची आवश्यकता नाही सायन्सला कारण प्रश्न जरा गोंधळात टाकणारे असतात आणि बरेचसे प्रश्न जे आहेत ते बऱ्याच मुलांनी पहिल्यांदाच ऐकलेलं असणार तर त्यामुळे मग जेवढा सेफ अटेम आपल्याला करता येईल पंधरापैकी आठ सात किंवा जास्ती असं दहा कारण पाच सात प्रश्न तर खरंच खूप चॅलेंजिंग होते चॅलेंजिंग म्हणजे त्याला परफेक्टच नॉलेज हवं होतं म्हणजे मोस्ट ऑफ दी प्रश्न जे आहेत ना मित्रांनो हे सगळे अकरावी बारावीच्या सिलेबसवर जास्त आधारित होते त्यामुळे मग ते सॉल्व्ह करणं किंवा टॅकल करणं जरा डिफिकल्ट होतं ठीक आहे मग आपण बघणार आहोत पंधरा प्रश्न आहेत टोटल सायन्सचे तर पंधरा प्रश्नांचं मी आज डिटेल ॲनालिसिस घेणार इथे मग तुम्हाला त्यातून थोडीशी आयडिया येईल एखाद्या दुसऱ्या प्रश्नाबद्दल मला थोडासा डाऊट आहे मे बी आयोगाच्या ॲन्सर की मध्ये त्याचा ॲन्सर मे बी चेंज होऊ शकतं बट नाईंटी नाईन पर्सेंट मी शुअर आहे सगळ्या ॲन्सर्सबद्दल ऑलमोस्ट त्यामुळे तुम्हाला एक प्रॉपर आयडिया येऊन जाईल तुमचे किती बरोबर आलेत किंवा किती प्रश्न चुकलेत ठीक आहे चला तर तुम् सुरू करूयात मग कंबाईन ग्रुप सी प्री संयुक्त गट गपूर गट कपूर्व सामान्य विज्ञान प्रश्नांचं विश्लेषण प्रश्न जर बघितले मी पेपर बघितला आहे आत्ताच दुपारी चांगलं व्यवस्थित अॅनालिसिस केले पूर्ण पंधरा प्रश्नांचं तर आपलं जे पुस्तक आहे मित्रांनो कॉम्पिटेटिव्ह सायन्स नावाचं तर कॉम्पिटेटिव्ह सायन्सच्या पुस्तकामधून त्या पंधरापैकी ऑलमोस्ट अर्धे प्रश्न आलेले आहेत अर्धे प्रश्न कवर होतात अर्धे प्रश्नांपैकी अर्धे प्रश्न थोडे लॉजिकल होते म्हणजे थोडे विचारपूर्वक सोडवायचे होते थोडंसं जी के टाईप पण होते आणि काही थोडे फॅक्ट पण होते आणि राहिलेले अर्धे प्रश्न आहेत मग म्हणजे आता पंधरापैकी अर्धे म्हटलं तर मी सात आठ म्हणेल पुस्तकातून मग राहिलेले जे सात आहेत त्या सातपैकी तीन चार लॉजिकने सुटत होते आणि तीन चार जे आहेत ते मात्र ज्याचा अभ्यास खूप परफेक्ट आहे अकरावीवरच्या लेवलचा त्यांनाच सुटण्यासारखे होते जी इतकी इतकी इझिली सुटण्यासारखे प्रश्न नव्हते सगळे लक्षात ठीक आहे चला सुरुवात करूयात मग माझ्याकडे ए सेट आहे बघा पेपरचा ए सेट आहे आणि आय थिंक ए सेटमध्ये प्रश्न जे आहे ते एकाहत्तर ते पंच्याऐंशी असे पंधरा प्रश्न होते सेवन्टी वनपासून तर एटी फाईव्हपर्यंत आपण घेऊयात सगळ्यांचा अनालिसिस डिटेल ठीक आहे चलो लेट स्टार्ट तर मित्रांनो पहिला प्रश्न जो होता इथे कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी म्हणजे स्पीड जर मोजेच असेल आपल्याला डायरेस आर यूज टू नो द स्पीड ऑफ एनी व्हेकल कुठल्याही वाहनाचा वेग मोजे असेल आता आपल्याला जनरल बरेच जण जनरल नॉलेज म्हणून इथे काय ऑप्शन्स अपेक्षित करतील की सर स्पीडोमीटर पाहिजे कारण गाडीला स्पीडोमीटर असतं स्पीडोमीटर आपल्याला स्पीड दिसते बरोबर आहे की तर स्पीडोमीटर नाही ते जनरल नॉलेजचा प्रश्न झाला पेपर सायन्सचा आहे आपला आणि लॉजिक पण सायन्सच लागेल लक्षात ठीक आहे सो so, म्हणजे याचा अर्थ हा प्रश्न असा आहे की आपल्या गाड्यांना आपल्या वाहनांना जे स्पीडोमीटर असतं तर त्या स्पीडोमीटरमध्ये नेमकं काय का लॉजिक असतं पुस्तकात सापडेल तुम्हाला आपल्या हा प्रश्न लक्षात ठेवा तर स्पीडोमीटरला लॉजिक असतं जे आपलं व्हेकलची स्पीड दाखवतं तर त्याला लॉजिक असतं हे एडी करंट एडीज करंट जे हे रिस्पॉन्सिबल आहे एडी करंट चक्राकार प्रवाह हो. इथून पण तुमचं उत्तर निघत होतं मित्रांनो चक्राकार प्रवाह हो. तुम्ही जर आता इंग्लिशमध्ये नाही दिलं मराठीमध्ये दिले ते एडी करंट म्हणजे चक्राकार प्रवाह गोल मग आपले व्हेकल हो. जे असतात वाहन जास्त तर त्याचा प्रवाह चक्राकारच असतो ना ठीक आहे वाहनांचे जे व्हील्स असतात व्हील्स ते गोल फिरतात ना त्याच्यावर स्पीड आपलं दाखवतं ना स्पीडमीटर सो मग एडी करंट हे त्याचं करेक्ट उत्तर आहे लक्षात So, one, सो ऑप्शन नंबर वन ज्यांनी टेक केलं आहे त्यांचं उत्तर जे आहे ते शंभर टक्के करेक्ट येणार आहे ह्या प्रश्नाचं थोडासा लॉजिकल प्रश्न होता पण बऱ्यापैकी डिफिकल्टच होता अकरावीचा फिजिक्सचा प्रश्न आहे परफेक्ट माहिती असेल तर अटेम्प्ट करायचा विना होता विनाकारण तुक्का मारण्यासारखा प्रश्न नव्हता पण तुम्ही त्याला एलिमिनेट पण करू शकत होता म्हणजे हे आन्सर ऐवजी जर तुम्हाला काही थोडंफार सायन्सचं नॉलेज आहे तर इलेक्ट्रिक करंट याचं उत्तर असूच शकत नाही लक्षात ठेवा आणि मॅग्नेटिक इंडक्शन तर नाहीच नाही लक्षात ठेव ॲक्च्युली मॅग्नेटिक इंडक्शन उत्तर होऊ शकतं पण ते डायरेक्ट उत्तर नाही लक्षात ठेव कळलं आणि मग नन ऑफ द आबोकडे जाऊ शकता तुम्ही बऱ्यापैकी पण मग नन ऑफ द कड आबोकडे जर गेला तुम्ही तर मग तुमचं उत्तर चुकलं शंभर टक्के त्यामुळे मी तर म्हणेल रिस्क घेण्यासारखाच नव्हता म्हणजे तुक्का पण योग्य बसेल की नाही ते पण सांगतात हां चौथा तिकडे जर काही ऑप्शन असतात मग ठीक होतं समजा पण तिकडे नन ऑफ द आबो दिलं आहे उत्तर तर मात्र पहिलंच परे एडी करंट आहे मग एडी करंट काय ते समजून घ्या लक्ष द्या सो एडी करंटमध्ये काय असतं मित्रांनो मॅग्नेट दॅट कंटिन्युअसली रोटेट्स इन अकॉर्डन्स विथ द स्पीड ऑफ आवर व्हीकल दॅट शोज इन स्पीडोमीटर अँड इन ड्रम स्पीडोमीटर जे आहे ते स्पीड दाखवतं आणि व्हेकलचा जो ड्रम असतो ना ड्रम ज्याच्या भोवती ते चाक फिरतं एडी करंट्स आर जनरेटेड म्हणजे त्या आपल्या गाड्यांच्या चाकामध्ये ड्रम जो असतो ड्रम ज्याच्या भोवती ते डिस्क बसवले असते त्याच्यावर आपलं टायर असतं जे फिरतं तर त्या ड्रममध्ये एडी करंट असतं एडी करंट प्रोड्यूस होतं ॲक्च्युली जनरेट होतं द पॉइंटर ॲटॅच टू द ड्रम इंडिकेट द स्पीड ऑफ द व्हीकल ॲज द ड्रम रोटेट्स इन द डिरेक्शन ऑफ मॅग्नेट्स रोटेट्स ज्या दिशेने मॅग्नेट रोटेट होतं त्या दिवशीने ड्रम रोटेट होतं आणि त्याची स्पीड जी आहे ती पॉईंटरचं सांग आपल्याला स्पीडोमीटरमध्ये दिसते तर हे असं आहे बघा लॉजिक तिथं सो स्पीडोमीटर कसं वर्क होतं ते बघा स्पीडोमीटर वर्क होतं एडी करंट कॉजेस मॅग्नेटिक ड्रॅग टू टर्न सो एडी करंट जे आहे एडिकेटर करंट म्हणजे गोल फिरणारं करंट लक्षात एडी करंट म्हणजे गोल फिरणारं जे करंट सर्क्युलर फिरतं त्याला एडीकरण म्हटलं जातं एवढं लक्षात ठेवा ठीक आहे सो मी इथे ते एडी करंट फिरतं त्याच्यामुळे ते शाफ्ट रोटेड होतं पॉईंटर जे आपल्याला स्पीडोमीटरमध्ये स्पीड दाखवतं हे पॉईंटर इट इंडिकेट द स्पीड ऑफ द व्हेकल सो ऑप्शन नंबर वन पर्याय क्रमांक एक जो आहे तो याचा करेक्ट उत्तर किंवा करेक्ट पर्याय आहे योग्य पर्याय आहे ठीक आहे चलो नेक्स्ट हा प्रश्न खूप सोपा होता ॲक्च्युली पण जरा कन्फ्यूज करणार होता लक्षात सोपा होता पण थोडासा कन्फ्युजिंग पण होता ठीक आहे कन्फ्युजिंग याच्यासाठी की आपण बरेचदा आकडे लक्षात ठेवत नाही काही गोष्टी विसरून जातो थो, थोडंसं गोंधळून जातो आपल्याला प्रश्न सोपायच्यामुळे म्हणेल मी की आपला सामान्य डोळा पंचवीस सेंटीमीटरपेक्षा जवळच्या वस्तू पाहू शकत नाही हे तर सगळ्यांना माहिती आहे आपल्या डोळ्यांचं मिनिमम डिस्टन्स जे आहे क्लिअर विजनचं ते ट्वेंटी फाय सेंटीमीटर आहे वी कॅन लुक अप टू मिनिमम डिस्टन्स ऑफ ट्वेंटी फाय सेंटीमीटर ॲडल्ट हेल्दी आईजसाठी प्रौढ निरोगी डोळ्यांचं आणि जर आपलं वय चाळीस पन्नास साठच्या पुढे गेलं तर मग हे जे डिस्टन्स आहे ना मिनिमम हे पन्नास शंभर दोनशे सेंटीमीटरपर्यंत वाढतं लक्षात म्हणजे चष्मा लागतो लक्षात ठीक आहे सो so, प्रौढ निरोगी डोळ्यांसाठी मिनिमम डिस्टन्स आहे ते पंचवीस सेंटीमीटर आयोगाने प्रश्न काय विचारला की काने का नाही शकत आपण पंचवीस सेंटीमीटरच्या आत नेमकं का नाही शकत वीस सेंटीमीटरच्या आजचा का दिसत नाही आपल्याला दहा सेंटीमीटर त्याचं रिझन काय आणि पर्याय जर वाचले तुम्ही तर पर्याय फार चमत्कारी दिलेत डोळ्याचे नाभी अंतर पंचवीस सेंटीमीटर आहे द फोकल लेंथ ऑफ द आय इज ट्वेंटी फाय सेंटीमीटर एलिमिनेट करत चाललं एलिमिनेट अभ्यास असेल तर एलिमिनेट करू शकता डोळ्याचं नाभी अंतर पंचवीस सेंटीमीटर नाही दोन पॉईंट तीन सेंटीमीटर असतं लक्षात फोकल लेंथ ऑफ अवर आय इज टू पॉईंट थ्री सेंटीमीटर नॉट द ट्वेंटी फाय सेंटीमीटर ठीक आहे त्यामुळे पहिलं ऑप्शन एलिमिनेट झालं आहे दृष्टीपटलाचे नेत्रभिंगापासूनचे अंतर पंचवीस हे पण चुकीचं आहे रेटिना आणि आयलंड्स यांचं अंतर म्हणजेच फोकल लेंथ म्हणजे ते तो दोन पॉईंट तीनच सेंटीमीटर लक्षात ठेवते म्हणजे तो पण पर्याय चुकीचाच आहे हे पण दोन पॉईंट तीन सेंटीमीटर आहे कारण तेच फोकल लेंथ आहे कारण फोकल लेंथ म्हणजे काय मित्रांनो द डिस्टन्स ऑफ द रेटिना फ्रॉम द आयलेन्स कळले रेटिना आणि आयलंड्स यांच्यातलं डिस्टन्स म्हणजेच फोकल लेंथ असते नाभी अंतर असतं ते पंचवीस सेंटीमीटर नाही आहे ते पण दोन पॉईंट तीन सेंटीमीटर दुसरा पण पर्याय चुकीचा आहे तिसरा ऑप्शन आहे डोळा हा नेत्रभिंग आणि दृष्टीपटल यातील अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही द आय इज नॉट एबल टू डिक्रीज द डिस्टन्स बिटवीन द आय लँड्स अँड द रेटिना बियॉन्ड द लिमिट ठीक आहे तिसरा पर्याय जो आहे तो थोडाफार आपल्याला बरोबर वाटतोय तो, तो उत्तर आहे असं वाटतंय पण घाई करायचं का नाही कारण घाई संकटात नाही कधीच विसरायचं नाही लक्षात ठीक आहे चौथा ऑप्शन वाचून घेऊ डोळा हा फोकल लेंथ मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही द आय इज नॉट एबल टू डिक्रीज द फोकल लेंथ बियॉन्ड द लिमिट मग आता तिसरा आणि चौथा पर्याय जो आहे हा जर तुम्ही नीट बघितलं तर बऱ्याच जणांना तिसऱ्याही बरोबर वाटेल चौथाही बरोबर वाटेल बरोबर आहे तर दोन्ही पर्याय करेक्ट आहे मित्रांनो मी मी असं नेहमी सांगत असतो शिकवत पण वगैरे तुम्हाला डेली लेक्चर्समध्ये पण किंवा जेव्हा जेव्हा विषय येतो अशा प्रकारचा संदर्भात तेव्हा असं म्हणून सांगत असतो की जेव्हा आपल्याला पर्यायमध्ये असे पर्याय सापडतील की जिथे दोन ऑप्शन्स करेक्ट आहे असं वाटतंय तर अशा वेळेस मात्र आपण मोस्ट ॲप्रोप्रिएट काय आहे टेक्निकली लॉजिकली काय करेक्ट आहे तो पर्याय नेहमी निवडायचा लक्षात मग आता हे दोन्ही बरोबर आहे पण टेक्निकली करेक्ट जे आहे ना तो ऑप्शन नंबर फोर आहे लक्षात पर्याय क्रमांक चार आहे द आय इज नॉट एबल टू डिक्रीज द फोकल लेंथ बियॉन्ड अ लिमिट फोकल लेंथ कमी नाही करू शकत डोळा आपलं फोकल लेंथ फिक्स असते लक्षात ठेवा हो, कारण ते आपल्या डोळ्याचं वैशिष्ट्य आहे म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ऑब्जेक्ट डिस्टन्स काही जरी असलं वस्तूचं अंतर काही जरी असलं तरी प्रतिमा नेहमी फिक्स डिस्टन्सवर म्हणजे आपल्या रेटिनावरच तयार होते प्रतिमा नेहमी इमेज नेहमी रेडियनवर तयार होते त्याचा अर्थ फोकल लेंथ फिक्स आहे म्हणजे आपला डोळा फोकल लेंथ एका विशिष्ट मर्यादेपेक्षा नाही करू शकत कळले कर। ऑब्जेक्ट डिस्टन्स किती जरी असेल तरी इमेज नेहमी रेडियानवर तयार न त्यामुळे मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर पर्याय क्रमांक चार उत्तर है, हे उत्तर आहे हे बघून घ्या वेन द आय इज फोकस्ड ऑन अ क्लोजर ऑब्जेक्ट म्हणजे जेव्हा आपण जवळची वस्तू पाहत असतो नियर ऑब्जेक्ट जेव्हा आपण पाहत असतो तेव्हा द सिलेरी मसल्स सिलेरी मसल्स म्हणजे समायोजित नाही असतात ना आपल्या लेन्सला इथे इथे सिलेरी मसल्स समाजिस नाही असतात लेन्सच्या वरती आणि खाली सिलेरी मसल्स आर स्ट्रेन अँड द फोकल लेंथ ऑफ द आय लेन्स डिक्रीजेस म्हणजे ते काय करतात सिलेरी मसल्स स्ट्रेन होतात आणि आपल्या फोकल लेंथला कमी करतात स्ट्रेन होतात म्हणजे त्या लेन्सला दोन एकूण असं प्रेस करतात ते मग लेन्स असा हे होतं आपलं आणि फोकल लेंथ कमी होऊन जाते केव्हा जेव्हा आपण नियर ऑब्जेक्ट पाहत असतो जवळचं ऑब्जेक्ट पाहत असतो आपण तेव्हा ठीक आहे बिकॉज ऑफ सम रिझन म्हणजे काही कारण आहे म्हणजे कारण म्हणजे लिमिटेशन आहे लक्षात बिकॉज ऑफ सम रिझन आय इज नॉट एबल टू डिक्रीज फोकल लेंथ बघा आय इज नॉट एबल टू डिक्रीज फोकल लेंथ हो हो बियॉन्ड लिमिट हेन्स द नॉर्मल आय इज नॉट एबल टू सी ऑब्जेक्ट क्लोजर दॅन ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटर म्हणजे फोकल लेंथ कमी नाही करू शकत याच्यापेक्षा कमी होऊ शकत नाही फोकल लेंथ म्हणजे हा शेप आणखी याच्यापेक्षा वाढू शकत नाही फोकल लेंथ कमी व्हायला एवढाच कमी होणार हा हा शेप एवढाच बदलणार ही डोळ्याची लिमिट आहे त्याच्या पाठीमध्ये ते काहीतरी रिझन आहे त्यामुळे फोकल लेंथ जे आहे ती कमी होणार नाही त्यामुळे आपण पंचवीस सेंटीमीटरच्या आतला जो ऑब्जेक्ट आहे इथं जर ऑब्जेक्ट असेल तो आपण पाहू शकणार नाही लक्षात ठेवा कारण हे आपल्या डोळ्याची मर्यादा आहे हे आपल्या डोळ्याचं लिमिटेशन आहे लक्षात ठेवा ठीक आहे चलो सो याचं उत्तर जे आहे तुम्हाला कळलं असेल मित्रांनो ऑप्शन नंबर फोर ज्यांनी टिक केलं असेल ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांचं उत्तर करेक्ट आलेलं आहे ठीक आहे चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे हे आहे आपल्या पुस्तकात आणि रेग्युलर आपल्या टीचिंगमध्ये पण होत असतं शिकवत पण असतं मी हे जेव्हा जेव्हा ध्वनीचा स्रोत म्हणजे साऊंडचा सोर्स आणि निरीक्षक निरीक्षक म्हणजे ऑब्झर्वर यांच्यात सापेक्ष गती असते म्हणजे रिलेटिव्ह स्पीड किंवा मोशन असतं तेव्हा सोर्सद्वारे उत्सर्जित म्हणजे एमिट होणाऱ्या साऊंडच्या फ्रिक्वेन्सीमध्ये आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणाऱ्या म्हणजे ऑब्झर्वरने ऐकलेल्या साऊंडची फ्रिक्वेन्सी जी आहे यांच्यात बदल दिसून येतो याला काय म्हणतात मराठीतलं स्टेटमेंट जरा खूपच कन्फ्युजिंग करून टाकलं आहे खूपच लेंगदी करून टाकले मराठीचं स्टेटमेंट बट हरकत नाही आपण त्याला सॉल्व करण्याचा पुरेपूर प्रयत्न करूयात इंग्रजीमध्ये वाचूयात ठीक आहे वेन एवर देर इज रिलेटिव्ह मोशन बिट्वीन अ सोर्स ऑफ साऊंड अँड अँड ऑब्झर्वर म्हणजे ऑब्जर्वर आणि साऊंडचा सोर्स यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन असेल म्हणजे एक आपण स्थिर असेल गाडी आपल्याकडे येत असेल हॉर्न वाजत किंवा गाडी स्थिर असेल हॉर्न वाजत असेल आपण जात असणार ज्या ठीक आहे रिलेटिव मोशन देर इज अपरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी ऑफ अ साऊंड इमिटेड बाय सोर्स अँड ॲज हर्ड बाय द ऑब्झर्वर म्हणजे फ्रिक्वेन्सीमध्ये चेंज होतो त्याच व्हेकलमधून एमिट होणाऱ्या साऊंडमध्ये पण आणि आपण ऐकलेलं याच्यामध्ये पण चेंज होतो बदल होतो याला काय म्हणतात सो वेदर इट इज कॉल्ड ह्युजिन्स इफेक्ट वेदर इट इज कॉल्ड ज्युल्स इफेक्ट वेदर इट इज कॉल्ड डॉप्लर इफेक्ट वेदर इट इज कॉल्ड रमन इफेक्ट तर मग थोडाफार सायन्सचा अभ्यास थोडंफार इकडचं तिकडचं ऐकलेलं असेल तर एलिमिनेशन याचं उत्तर निघतं काय डॉ रमन इफेक्ट इज नॉट दॅन्सर बिकॉज इट इज रिलेटेड विथ स्कॅटरिंग ऑफ लाईट रमन इफेक्ट हेच उत्तर नाही आहे कारण हे वी किरणाशी संबंधित आहे ठीक आहे सी व्ही रमन यांनी साऊंडचा काही के अभ्यास केलेला नाही त्यांनी लाईटचा अभ्यास केला त्यामुळे ते ऑप्शन एलिमिनेट झाले ठीक आहे ज्यूल्स इफेक्ट इज रिलेटेड विथ हिट ज्यूल्स हिटिंग इफेक्ट आहे हा औष्णिक परिणाम आहे ज्यूल्सचा नियम जो आहे तो औष्णिक नियम आहे त्यामुळे हे पण ऑप्शन एलिमिनेट झालेलं आहे दोन राहिले आता ह्युजिन्स आणि डॉपलर तर ह्युजिन्स जे आहे मित्रांनो ह्या ह्युजिनचे कन्सेप्ट जे अनसर्टेन्टी प्रिन्सिपल आहे केमिस्ट्रीची अनसर्टेन्टी प्रिन्सिपल ह्युजिन्स आणि प्लस ह्युजिनची वेव्ह थेअरी पण आहे वेव थेरी ऑफ लाईट म्हणजे लाईटचा अभ्यास केला आहे नाही त्यामुळे हे पण ऑप्शन एनलिमिट झालं आहे सो आपल्याकडे एकच पर्याय राहिला आता तो म्हणजे डॉप्लर डॉप्लर नावाचा जो सायंटिस्ट आहे त्या डॉप्लर नावाच्या सायंटिस्टने दोन इफेक्ट सांगितले एक साऊंडचा पण इफेक्ट सांगितलेला आहे आणि लाईटचा पण इफेक्ट सांगितलेला आहे लक्षात ठीक आहे तर डॉक्टरचा साऊंडचा इफेक्ट काय सांगतो की एखादं व्हेकल किंवा एखादा साऊंड जर आपल्याकडे येत असेल किंवा आपण आणि साऊंड यांच्यामध्ये जर रिलेटिव मोशन असेल तर फ्रिक्वेन्सी जी चेंज होते ॲपरेंट फ्रिक्वेन्सी कशी चेंज होते बघा सो याचं उत्तर तुम्हाला कळलं असेल मित्रांनो ऑप्शन नंबर तीन पर्याय क्रमांक तीन ज्यांनी टिकमार केलं असेल त्यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे योग्य उत्तर त्यांचं तीन आहे लक्षात ठीक आहे ते हे बघा हे समजा एक ऑब्झर्वर आहे आणि हे एक ऑब्झर्वर समजा ही पोलिसची व्हॅन आहे समजा असं एन सी आपण ग्रेथ धोरे तर इथे आता जेव्हा आपण त्या गाडीचं जवळ असतो ना आपण गाडीचं जवळ असताना त्या सायरन जो वाचतो आहे आवाज जो येतो ना तर आपल्याकडे त्या वेव जे आहेत ना ते खूप छोटे आहेत मग स्मॉल वेव्ह लेंथ असते तर फ्रिक्वेन्सी हाय असते लक्षात ठेवा वेव्ह लेंथ छोटी असेल तर फ्रिक्वेन्सी खूप हाय असते म्हणजे इथे आपण जेव्हा जवळ असतो म्हणजे साऊंडचा सोर्स आपल्याजवळ जेव्हा जवळ असतो तेव्हा फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते लक्षात ठेवा त्याची फ्रिक्वेन्सी जास्त म्हणजे साऊंडची इंटेन्सिटी जास्त सिम्पल लॉजिक आहे रे दूर अंतरावरून येणारे रेल्वेचा आवाज आपल्याला कमी येतो जर जशी जवळ येतं तस आवाज वाढत जातो आणि रेल्वे जेव्हा आपल्यापासून पुन्हा दूर जाऊ लागते तस, तस आवाज पुन्हा कमी होत जातो ना सिम्पल लॉजिक आहे तेच इकडे फक्त इथे विचार नाही करायचा आहे फ्रिक्वेन्सीचा विचार करायचा आहे मग जवळ असताना जवळ येताना फ्रिक्वेन्सी वाढत जाणार वेवलिंग कमी जाणार आणि दूर जाताना काय होणार दूर जाताना फ्रिक्वेन्सी कमी होणार वेवलिंग वाढत जाणार हे बघा ती गाडी जशी दूर जाईल तसतशी तशी बघा तर वाढत चालली म्हणजे इकडे वेवलेंग लेंथ तिकडे वेव अशी होती इकडे वेव्ह लेंथ होत चालली वाढत चालली आता इन्क्रीज झाली सो वेव लेंथ वाढली की फ्रिक्वेन्सी ऑटोमॅटिकली कमी होते सो लो वेव्ह लो फ्रिक्वेन्सी म्हणजे लो साऊंड हा आणि स्मॉल वेव लेंथ हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे हाय साऊंड सो फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असतो साऊंड दिस इज कॉल्ड डॉप्लर इफेक्ट याला डॉप्लर इफेक्ट ऑफ साऊंड असं म्हटलं तर मग स्पीड जे स्पीड गण्य जे मोजतात ना स्पीड एक्सप्रेस वेवर स्पीड गन बसवले असतात बघा मग लगेच ते कॅमेऱ्यामध्ये टिपतात फोटो घेतात लगेच आपल्याला घरपोच पावती ते आजकाल मोबाईलवर माहिती आहे ना तुम्ही स्पीड क्रॉस केली म्हणून स्पीड लिमिट तर त्या त्यासाठी हेच वापरतात काय डॉप्लर इफेक्ट वापरतात गाड्यांचा वेग वगैरे हो मोजण्यासाठी ठीक आहे सो याचं सिम्पल so, उत्तर आहे डॉपलर इफेक्ट पर्याय क्रमांक तीन ठीक आहे ऑप्शन नंबर तीन ज्यांनी टिक केलं आहे त्यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे चलो नेक्स्ट खालीलपैकी कोणतं मूलद्रव्य जपानमधील हा इझी प्रश्न होता लक्षात ठेवा याच्या अगोदरचा पण इझी होता डॉक्टर इफेक्ट सगळ्यांना माहिती आहे अभ्यास करणाऱ्या मुलांच्या मतीत बोलते जपानमधील मीनामाटा ह्या साथी रोगा साथीच्या रोगासाठी कारणीभूत होतं विच uh, ऑफ द फॉलोइंग एलिमेंट वॉज रिस्पॉन्सिबल फॉर मीनामाटा एपिडेमिक कॉज इन जापान जापानमध्ये मीनामाटा नावाचं जे बेट होतं त्या बेटावर तो जो डिसीज सापडला मीनामाटा नावाचा डिसीज झाला लोकांना त्याच्यामुळे भरपूर लोकांचे बळी गेले डेथ झाल्या तर त्यासाठी कुठलं एलिमेंट रिस्पॉन्सिबल होतं तर मग हे परफेक्ट प्रश्न आहे फॅक्च्युअल प्रश्न आहे सगळ्यांना परफेक्ट उत्तर माहीतच पाहिजे तर ह्याच्यामध्ये गोल्ड विषारी नाही आहे प्लॅटिनम विषारी नाही आहे सिल्वर पण बी शरी नाही आहे कारण जर समजा डिस डेथ होत असेल रोग होत असेल डिसीज होत असेल याचा अर्थ आहे तो सबस्टन्स विषारी असायला पाहिजे वाईट असायला पाहिजे हजारडस असायला पाहिजे हे तिघं नाहीच आहे ना हे तिघं जर हजारडस असते तर आपण यांच्या दागिने वापरले असते का सोन्याचे दागिने प्लॅटिनमच्या दागिने चांदीच्या दागिने घेतले असते का आपण विकत आणि वापरले असते का सांगा बिलकुल नाही म्हणजे जर सरळ सरळ पण उत्तर निघतं तुम्हाला जर माहीत नसेल तर याचं उत्तर आहे मर्क्युरी पारा पारा त्या मिनामाटा बेटावर एक फॅक्टरी होती त्या फॅक्टरीमध्ये त्या फॅक्टरीमधून तिथल्या समुद्रामध्ये मिथील मर्क्युरी नावाचं केमिकल रिलीज झालं मिथिल मर्क्युरी ज्याच्यामध्ये मर्क्युरी होता पारा होता पाऱ्याचं कंपाऊंड होते हे केमिकल कुठे रिलीज झालं पाण्यामध्ये पाण्यामधून ते पाण्यामध्ये जे ना प्लँक्टन्स त्या प्लँगटन्सने ते सगळं मिथिल मर्क्युरी ॲब्झॉर्व करून घेतलं प्लँक्टन्स कोणी खाल्ले प्लँगटन्स खाल्ले फिशने आणि फिश कुठ कुणी खाल्ले तिथल्या लोकांनी खाल्ले आणि मग त्या लोकांच्या आरबीसीजवर परिणाम झाला त्यांच्या आरबीसीज नष्ट झाल्या रक्ताच्या गाठीदार झाल्या त्यांच्या डेथ झाली लक्षात मग नंतर जेव्हा त्यांच्या डेथचा अभ्यास झाला त्यांच्या सीजमध्ये त्यांच्या रक्तामध्ये मर्क्युरी सापडलं मग मर्क्युरी कुठून आलं मग फिशमधून आलं फिशमध्ये कुठून आलं प्लँगटन्समधून आलं प्लँटन्समध्ये कुठून आलं पाण्यातून पाण्यात कुठून आलं त्या फॅक्टरीमधून आलं मग त्या फॅक्टरीवर बॅन करण्यात आलं बंदी घालण्यात आली त्या फॅक्टरी ठीक आहे सो ऑप्शन नंबर फोर हे त्याचं करेक्ट उत्तर आहे लक्षटं ठीक आहे मीना इज मिनामाटा डिसीजला आणखी एक नाव आहे लक्षात घ्या त्याला चिसो मिनामाटा डिसीज पण म्हणलं तर चिसो मिनामाटा डिसीज पण नावे इज अ डिसीज ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम याचा परिणाम ब्लडवर पण झाला आणि सेंट्रल नर्वस सिस्टीमवर म्हणजे सी एन एसवर पण झाला लक्षात घ्या म्हणजे ब्लडपेक्षा याचा जास्त परिणाम ब्रेन आणि स्पायनल क्वाडवर झाला मेंदू आणि चेतारज्ज्वर याचा परिणाम झाला आणि कशामुळे झालं आहे इट इज कॉज ड्यू टू मर्क्युरी पॉईजनिंग मर्क्युरी पॉईजनिंगमुळे झालं कन् कॉज बाय कन्झम्पन इन लार्ज अमाऊंट्स ऑफ फिश मासे खाल्ल्यामुळे अँड शेल फिश फ्रॉम मीनामाटा बे बे म्हणजे ते समुद्र तिथला खाडी जी आहे ते तिथला भाग जो आहे तर तिथल्या लोकांना आजार झाला होता याचं कारण होतं मर्क्युरी लक्षटस ठीक आहे सो ऑप्शन नंबर फोर जे आहे so, ते याचं करेक्ट उत्तर आहे सगळ्यांनी लिहिलं असेल आय होप सो ठीक आहे नेक्स्ट हा अकरावीचा केमिस्ट्रीचा प्रश्न होता हायब्रिडायशनचा टफ प्रश्न होता परफेक्ट माहीत असेल तरच उत्तर अटेम्प्ट करणं गरजेचं नाही तो सोडून दिलेला स्किप करण्यासारखा प्रश्न होता लक्षात ठेव फॉस्फरस पेंटाक्लोराईड म्हणजे पी सी एल फाईव्ह पेंटा म्हणजे पाच ना आणि फॉस्फरस म्हणजे पी आणि क्लोराईड म्हणजे सी एल पी सी एल फाईव्ह चा रेनूज आहे तो मॉलिक्युल्ज आहे तो कशाच्या संकरणाने तयार होतो फॉस्फरस पेंटाक्लोराईड फॉर्म बाय डॅश डॅश हायब्रिडायशन हायब्रिडायशन विचारले आपल्याला हायब्रिडायशन म्हणजे काय माहिती आहे की मित्रांनो हायब्रिडायशन म्हणजे जे सबशेल्स असतात ना सबशेल्स आपल्याला मेन सेल्स माहिती आहे बघा मुख्य कक्षा माहिती आहेत कुठल्या कुठल्या के एल यम यन अँड सो सबशेल्स पण असतात सब बघा कुठल्या कुठल्या एस पी डी आणि एफ ह्या सबशेल्स आहेत लक्षात ठेवा प्रत्येक शेलला चार चार सबशेल्स असतात मग ते ते कॉन्फिग्रेशन विचारले ते स्ट्रक्चर विचारले पी सी एल फाईव्हसाठी साठी काय असतं फॉस्फरस पेंटाक्लोराईडसाठी काय असतं लक्षात तर मग ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे मित्रांनो ऑप्शन नंबर फोर आहे लक्षात परफेक्ट माहीत असेल तरच हो हो उत्तर द्यायचं होतं प्रश्न अटेम्प करायचं होता जर याचं उत्तर माहिती नव्हतं तर तुक्का मारण्यासारखा प्रश्न नव्हता कारण सगळं सारखंच आहे लक्षात ठेवा सगळं सारखंच आहे त्यामुळे तुक्का मारण्यासारखा प्रश्न बिलकुल नव्हता हा एक तर स्किप करण्यासारखा प्रश्न होता नाहीतर परफेक्ट जर माहीत असेल तर हा सोडवण्यासारखा प्रश्न होता मग एस पी थ्री डी नेमकं काय ते समजून घ्या आता ठीक आहे सो बघा फॉस्फरसचं एक ग्राउंड स्टेटचं कॉन्फिगरेशन आहे वन एस टू टू एस टू टू पी सिक्स थ्री एस टू आणि थ्री पी थ्री म्हणजे हे दोन हे आठ त्यानंतर हे पाच हे ग्राउंड स्टेटचं कॉन्फिगरेशन ठीक आहे आणि हे वन एस टू टू एस टू टू पी सिक्स थ्री एस वन थ्री पी थ्री आणि थ्री डी वन हे एक्सायटेड स्टेटचं आहे एक्सायटेड स्टेट म्हणजे जेव्हा फॉस्फरसचे इलेक्ट्रॉन जास्त एनर्जी एमिट करायला लागतील तेव्हाचं जेव्हा फॉस्फरसचे इलेक्ट्रॉन जास्त ॲक्टिव्ह होतील तेव्हाचं कॉन्फिगरेशन आता काय झालं कळलं तुम्हाला हे वन एस टू म्हणजे टू हे टू एस टू टू पी सिक्स म्हणजे एट हे थ्री एस वन त्यानंतर हे थ्री पी थ्री आणि थ्री डी वन म्हणजे आता हे झाले तीन आणि दोन पाच आणि एक सहा म्हणजे टू एट सिक्स झालं लक्षात ठेवा एक वाढले लक्षात ठेवा मग आता हे थ्री एस वन नंतर थ्री पी थ्री म्हणजे हे झालं आता एस पी थ्री लक्षात ठेवा आणि हे झालं थ्री डी वन हे तिसरंच शेल आहे पण याच्यात एकच आहे म्हणून एस पी थ्री आणि फक्त डी लक्षात ठेवा एस पी थ्री एस पी थ्री आणि डी हे झालं त्याचं हायब्रिडायशन हे त्याचं स्ट्रक्चर आहे हा फॉस्फरस आहे आणि हे त्याचे पाच क्लोरीनच्या अनुभेत लक्षात ही त्याची रचना आहे असं दिसतो फॉस्फरस पेंटा रेणू सो ऑप्शन नंबर फोर जे आहे त्याचं उत्तर होतं परफेक्ट माहिती असेल तरच उत्तर लिहायचं होतं नाहीतर प्रश्न सरळ सरळ स्किप करायचं होतं लक्षात ठीक आहे चलो नेक्स्ट हा सोपा प्रश्न आहे पण आयोगाने त्याला डिफिकल्ट करून विचारलं होतं लक्षात ठेवा हा सोपा प्रश्न होता पण आयोगाने त्याला डिफिकल्ट करून विचारलं फक्त लॉजिक लावायचं होतं प्रॉपर ते पण योग्य जर संयुजा कक्षेमध्ये म्हणजे वॅलन्स शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन असेल व्हॅलेन्स शेलमध्ये जर एकच इलेक्ट्रॉन असेल तर मूलद्रव्याच्या क्वांटम क्रमांकांचा संच यन इज इक्वल टू टू एल इज इक्वल टू झिरो एम इज इक्वल टू झिरो आणि एस इज इक्वल टू हा मित्रांनो एकच थे जर इलेक्ट्रॉन थे असेल आणि त्याची थे व्हॅलेन्स जर एक असेल वॅलन्स शेलमध्ये म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये तर हे यल आणि एम जे नाही हे झिरो येतात लक्षात ठेवा मग आता असं कुठलं एलिमेंट आहे सांगा ज्याचं कॉन्फिग्रेशन तुम्हाला पाठ पाहिजे ज्याला एकच ऑर्बिट असणार आणि त्याच्या एकमेव ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन असणार त्यासाठी हे क्वांटम सेट होतं मग असं एकच एलिमेंट आहे जे पहिलंच एलिमेंट आहे ज्याचं कॉन्फिग्रेशन आहे एच इज इक्वल टू वन ज्याचा क्वांटम सेट हा आहे आणि एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याच्या इलेक्ट्रॉनला हाफ स्पिन असतं हाफ स्पिन हाफ स्पिन पॉझिटिव्ह आणि हाफ स्पिन निगेटिव्ह असतं कारण इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज आणि आणि अँटीक्लॉकवाईज फिरत असतात लक्षात ठेवा तर हे हा प्रश्न जो आहे हा क्वांटम नंबर्सवर होता क्वांटम नंबर असतात ना प्रिन्सिपल क्वांटम क्वांटम नंबर मॅग्नेटिक क्वांटम नंबर स्पिन क्वांटम नंबर वगैरे वगैरे ॲजिविथल क्वांटम नंबर वगैरे त्याच्यावर आधारित हा प्रश्न आता होता अकरावीच्याच लेवलचा पण ऑप्शन्स मात्र आयोगाने सोपे टाकून दिले होते त्यामुळे थोडंसं लॉजिक जर लावलं तर याचं उत्तर तुम्हाला येऊ शकत होतं आरामशीर एकदम ठीक आहे सो so, ऑप्शन नंबर फोर ज्यांनी टेक केलं असेल त्यांचं उत्तर करेक्ट आहे कारण बोरांचं कॉन्फिग्रेशन दोन आणि तीन आहे याच्या वॅलन्स सेलमध्ये एक इलेक्ट्रॉननी आहे बेरिलियमचं कॉन्फिग्रेशन दोन आणि दोन आहे याच्या बॅलन्स चे शेलमध्ये दोन इलेक्ट्रॉन आहे आणि लिथियमचं कॉन्फिग्रेशन दोन आणि चे एक आहे याच्या बॅलन्स सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे पण याच्यासाठी अगोदरच्या कक्षेत दोन आहे ना त्यामुळे इथे एल आणि एम झिरो येणार नाही लक्षात ठेवा कधी पण ठीक आहे त्यामुळे मग हे पण उत्तर नाही याचं याचं उत्तर आहे चौथं ऑप्शन म्हणजे हायड्रोजन हे बघा इथे दिले सो एक्सायटेड स्टेटमधला जो हायड्रोजन असतो त्यासाठी एन इज इक्वल टू टू एल इज इक्वल टू झिरो एम इज इक्वल टू झिरो आणि स्पिन जे आहे ते हाफ पॉझिटिव्ह असतं लक्षात ठीक आहे हाफ पॉझिटिव्ह हाफ पॉझिटिव्ह हाफ निगेटिव्ह असलं तरी चालतं लक्षात ठेवा ठीक आहे सो so, हे पर्याय लक्षात ठेवा आणि हे तर दिलंच नव्हतं ग्राउंड स्टेटचं वन झिरो झिरो हे तर दिलंच नव्हतं आपल्याला टूपासून सुरू केलं होतं म्हणजे एक्स डेड स्टेट्स दिलं होतं आपल्याला त्यामुळे उत्तर जे आहे आपलं हायड्रोजन आयटमच आहे हायड्रोजनचं आणूच आहे लक्षात ठेवा ज्यांनी ते उत्तर टिक केलं असेल त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे चलो नेक्स्ट जोड्या लावा थोडासा लॉजिकल सोपा प्रश्न होता आटेम होऊ शकत होता काही थोडंफार जर तुम्हाला लॉजिक यातलं माहीत असेल होतं समजा तर तुम्ही हा प्रश्न आरामशीर सोडवू शकत होता लक्षात हां यन दोन असलं तरी चालतं ना यन दोनचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे प्रशांत यन दोन असण्याचा आणि त्या इलेक्ट्रॉनचा आपल्याला शेवटची कक्षा बघायची ना ठीक आहे तर हा जो प्रश्न थोडासा लॉजिकल प्रश्न होता जर तुम्हाला काही ह्याच्यातल्या गोष्टी माहिती असतील तर प्रश्न सुटू शकत होता मराठी प्रश्न वाचण्यात काही लॉजिक नव्हतं कारण मराठीचे शब्द बरेचसे डिफिकल्ट आहे बघा सॅलॅव्हेंडर ठीक आहे ओळखीचं वाटतं आहे पण हे बदक चोच्या माहीत नाही जळू माहीत आहे काय ज्यांना पॅरामेशी माहीत नाही इकडे सँग्वीवरस शीतरक्ती काय ज्यांना कन्फ्यूज असंमित कन्फ्यूज अंडसस्तन पाणी कन्फ्यूज मग थोडंसं इंग्लिश प्रश्न वाचला तर बरं थोडंसं इंग्रजीमधला प्रश्न आपल्याला सोपा जाऊ शकतो समजायला हे बघा सॅलव्हेंडर हे आहे डक बिल्ड प्लॅटिपस हे आहे लिच आणि हे आहे पॅरामेशियम सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं यांचे ग्रुप लिहून घ्यायचे ग्रुप समूह लिहून घ्यायचे सॅलेमेंडर कुठे सॅलेमेंडर येतो ॲम्पिबियन्समध्ये बेडूक वगैरे ज्या मध्ये येतात ते डगबिल प्लॅटिबलस कुठे येतो डगबिल प्लॅटिप्लस येतो मॅमल्समध्ये सस्तनी प्राण्यांमध्ये येतो लक्षात लिच कुठे येतो लिच लिच अॅनलिडामध्ये येतो ॲनलिडा गांडूळ वगैरे त्यांच्यासोबत ठीक आहे आणि शेवटचं पॅरामेशियम कुठे येतो पॅरामिशियम प्रोटोजोआमध्ये येतो प्रोटोझोआमध्ये ठीक आहे तर माहिती काय काय प्राथमिक माहिती जनरल स्टडी जनरल अभ्यास करणाऱ्या मुलांसाठीचा विषय जनरल कॅरेक्टर्सिक प्रोटोजोआ जो आहे ना प्रोटोजोआ तो असिमेट्रिकल आहे असिमेट्रिकल फायला मी युनिसेलर आहे इकडे काही लॉजिक लागतं की असं लागतं आहे असिमेट्रिकलचं लॉजिक लागतं आहे पॅरामिशियमचं पण डीचं तुम्ही जर तीन लॉजिक लावलं ला, तर डीचं तीन लॉजिक तीन ठिकाणी आहे त्यामुळे तुमचं उत्तर एवढ्या लवकर तुम्हाला कन्फर्म भेटणार नाही लक्षात ठेव मग मग आता लीच पण माहिती आहे लीच बऱ्याचदा अभ्यास करताना वाचताना शिकताना आपण ऐकतो की लीच ब्लड सकर आहे ब्लड सकर आहे रक्त शोषतो रक्त शोषतो तर मग रक्त शोषणाऱ्या प्राण्यांना सँग्वीवरच म्हणतात पुस्तकात आहे बघा आपल्या वाचून घ्या तुम्ही सँग्वीवरच म्हणतात म्हणजे सीचं ऑप्शन दोन आता सीचं ऑप्शन जे आहे ना मित्रांनो सीचं ऑप्शन सीचं ऑप्शन दोन फक्त एकच पर्याय आहे इथंच तुमचं उत्तर निघाले विषय इथेच तुमचं उत्तर निघाले किंवा ज्यांना लीच सँग्वीवरच आहे हे माहिती नाही आपल्या पुस्तकात आहे तुम्ही वाचू शकता ॲनलिडा फायलमचे वैशिष्ट्य वाचा तुम्हाला तिथे सॅग्वीरस नावाचा शब्द सापडेल लक्षात ठेवा ठीक आहे जर हे माहिती नसेल तर तुम्हाला मग जे व्हर्टिब्रेट्स आहेत व्हर्टिब्रेट्स त्यांच्या बाबतीत माहिती पाहिजे त्यांचं रिप्रोडक्शन कसं आहे आणि प्लस व्हरिटिब्रेट्सच्या बाबतीमध्ये तुम्हाला एम्फिव्हियान्स रेप्टेल्स यांच्यामध्ये कोल्ड ब्लडेड कोण इन वॉर्म ब्लडेड कोण आहे ते पण माहिती पाहिजे आता पहिला जो प्राणी जो अम्फिव्हिया ॲम्फिव्हिया कोल्ड ब्लडेड आहे कोल्ड ब्लडेड अंडी घालणारा सस्तन प्राणी तर शक्यच नाही लक्षात ठेव अंडी घालणारा सस्तन प्राणी कोणी डगबिल प्लॅटिपस म्हणजे बीचं ऑप्शन चार येतं लिचं चा दोन येतं पॅरामिशियमचं असिमेट्रिकल येतं म्हणजे आता एकच राहिलं सॅलमेंडरचं उत्तर समोरासमोरच आहे पॉयक्युलोथर्मिक म्हणजे कोल्ड ब्लडेड लक्षात ठेवा याचा अर्थ पॉयक्युलोथर्मिक म्हणजे काय कोल्ड ब्लडेड शीतरक्ताचे प्राणी म्हणजे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ज्यांनी ऑप्शन नंबर दोन टिक केलं आहे त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे एकशे एक, एक टक्के त्यांचं उत्तर करेक्ट आहे ऑप्शन नंबर दोन ठीक आहे कळलं आणि लॉजिक पण कळले तुम्हाला सॅलेमेंडर जो येतो कोल्ड ब्लडेड आहे कारण ॲम्फिव्हियन्स पहिले चार सायक्लोस पायसेस एम्फिव्हियन्स आणि रेप्टाईल्स चारही ग्रुप कोल्ड ब्लडेड आहे डगबिल प्लॅटिबस जो येतो आहे अंडी घालतो अंडी घालणारा असतं प्राणी ते पण कन्फर्म उत्तर आहे लीच रक्त पितो रक्त पिणाऱ्या प्राण्यांना सँग्वीवरच म्हणतात सँग्वीवरस लक्षात ठेवा नाव आणि पॅरामेशियम असिमेट्रिकल आहे प्रोटोझो आहे युनिसेलर आहे ठीक आहे सो ऑप्शन नंबर टू इज द करेक्ट अँसर नेक्स्ट हेट्रोनेरिस हेट्रोनेरिस म्हणजे नेरिस नेरिस ते अॅनलिड संघातलाच प्राणी आहे हेट्रोनेरिस त्यांच्यातलाच आहे नेरिस मध्ये उत्तरवर्ती भागात जननग्रंथी विकसित होतात त्या जनग्रंथी खंडाला काय म्हणतात डायग्राम ऑब्झर करायची होती फक्त बस मात्र डायग्राम ऑब्झर्वेशन आपलं एवढं नसतं लक्षात आपण डायग्राम बघतच नाही बघितले तरी आपण रंगीबेरंगी चित्र बघतो फक्त नाव बघत नाही आजकाल इथून पुढे सवय लावा आयोग मागच्या काही परीक्षांपासून काही डायग्रामवर प्रश्न विचारत आहे त्यामुळे आता जिथून जेव्हा जेव्हा तुम्ही पुस्तकात वगैरे डायग्राम बघणार शिकता जेव्हा बघणार तेव्हा डायग्राम ऑब्झर्व करायला लाग प्रॉपर नाव वगैरे सेगमेंट पार्ट्स वगैरे कुठले प्रश्न येऊ शकतो तुम्हाला मग तुम्हाला सॉल्व्ह करता येईल तो ठीक आहे मराठीत काही कळत नाही प्रश्न इंग्रजीमध्ये इन हेट्रोनेरिस द गोनॅन्ट गोनॅट्स मीन्स ग्लॅन्ड्स और ग्रुप डेव्हलप इन द पश्चिरियर पार्ट ऑफ द बॉडी पश्चिरियर म्हणजे खालच्या भागामध्ये दीज गोनॅन्ट बिअरिंग कॉल्ड हे गोनॅन्ड्स ज्या सेगमेंटमध्ये असतात ज्या खंडामध्ये असतात त्यांना काय म्हणतात नेमका असा प्रश्न विचारला म्हणता का आटोके म्हणतात का हेट्रोग्यानी म्हणतात का मेटाबॉली म्हणतात हा प्रश्न त्यांनीच अटेम्प करायचा होता ज्यांना याचं परफेक्ट उत्तर माहिती होतं ज्यांना याचं परफेक्ट उत्तर माहिती नव्हतं तर त्यांनीच हा प्रश्न अटेम्प्ट करायचा होता अदरवाईज तो, तो स्किप करायचा होता ठीक आहे चलो तर मग याचं उत्तर जे आहे मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर जर डायग्राम परफेक्ट त्याच्या अॅन्ट माहीत असेल त्याचं उत्तर ए टोके आहे लक्षात ठेवा ऑप्शन नंबर वन एपिटोक किंवा एपिटोके हेच उत्तर आहे त्याची डायग्राम पण आणली आपण बघा हा तो रिझन आहे हा तो पार्ट आहे जिकडे ते गोनॅन्स असतात त्याला एपी असं म्हणलं तर एपी टोके रिझन हे डायग्राम जर नीट दिसत नसेल तर हे बघा इकडे आहे एपिटोके ऑर सेक्शुअल रिजन असं त्याला म्हटलं आता एपिटोके ऑर सेक्शुअल रिजन हा एवढा जो पार्ट आहे इथून इथपर्यंत हां एपिटोके नावाने ओळखला जातो एपिटोके म्हणजे त्याचा सेक्शुअल रिजन ठीक आहे चलो तर हां तो लिथियम त्याचा ऑप्शन आता बघूयात काय देतो उत्तर मी तुम्हाला म्हणलं ना काही प्रश्न थोडेसे आहे कन्फ्युजिंग गोंधळ तर आयोगाने उत्तर दिल्यानंतर बघूयात आपण चेक करूयात लिथियम येतं का हायड्रोजन येतं आपण बघूयात त्याचं ठीक आहे चलो खालीलपैकी कोणता मासा ऑस्टिकायथिस ह्या वर्गातला आहे विच ऑफ द फॉलोइंग फिश बिलोंग्स टू क्लास ऑस्टिकायथिस ऑस्टिकायथिस म्हणजे काय रे ऑस्टिकायथिस म्हणजे फिश बोनी फिश म्हणजे काय ज्यांचं इंट्रन्स स्केलेटन जे आहे ते बोन्सचं बनलेलं असतं मासे दोन प्रकार असतात ना एक ऑस्टिकायथस असतं आणि एक कॉन्ड्रिकायतस असतं क्वांड्रिकायथस म्हणजे ज्यांचं इंडोस्केलेटन कार्टिलेसचं बनलेलं असतं आणि ऑस्टिकायथस म्हणजे ज्यांचं इंडोस्केलेटन बोन्सचं बनलेलं असतं आता याच्यामध्ये शार्क जर बघितले तुम्ही तर हे कॉन्ट्रिकायदेच असतात त्यामध्ये स्टिंग रे पण येतात आणि त्याच्यामध्ये पण so, इलेक्ट्रिक रे पण येतात त्याच्यामध्ये सो हे तिन्ही एकाच ग्रुपमधले आहेत शार्क स्टिंग रे आणि इलेक्ट्रिक रे हे तिघं पण क्वांड्रिकायतच प्रकारचे आहेत क्वांड्रिकायदंच म्हणजे काय, काय हे पण का स्थिम आहेत कार्टिलेजचे हे पण कार्टिलेजचेच आहेत आणि हे पण कार्टिलेजचेच आहेत फक्त कटला जो आहे कटला त्याला आपण रोहू पण म्हणतो बघा रोहू हाच फक्त बोनिफेशियल लक्षात या सो ऑप्शन नंबर थ्री जे आहे पर्याय क्रमांक तीन है है थी। उस्टिकाई थस। उस्टिकाई थस जे आहे हे ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे लक्षात ठेव ऑप्शन नंबर थ्री ठीक आहे चलो ऑस्टिकायथस ऑस्टिकायथस म्हणजे फिश लक्षात ठेवा जे गोळ्या पाण्यामध्ये वगैरे सापडतात जनरली खाण्यासाठी त्याच प्रकारचे मासे वापरतात हे त्यांचे एक्झाम्पल्स आहेत ट्राउट कार गोल्डफ्लिस ट्यूना वगैरे रोहू पण याच्यामध्ये येतो आणि सायंटिफिक नाव वेगळे असतात माशांचे आणि नॉर्मल जे नावं आहेत म्हणजे आपण जे वापरतो जनरली कम्युनिकेशनमध्ये ते नावं वेगळे ठरव ठीक आहे चलो नेक्स्ट त्यानंतर कडुलिंबामध्ये आपलं जे नीम ट्री असतं ना नीम ट्री नीम ट्री आपल्याला माहिती आहे खूप महत्त्वाचं प्लांट आहे मेडिसिनल प्लांट आहे तर त्याच्यामध्ये कुठलं कीटकनाशक असतं असा प्रश्न विचारलाय डॅश इन्सेक्टिसाईड इज प्रेझेंट इन नीम प्लांट ऑर नीम ट्री हे ऑप्शन्स आहेत त्याचे डीडी डीडीटी टी नाहीच आहे डीडीटी तयार केलं होतं लक्षात ठेव डीडीटी हे काय असं प्लांट्स ब्लँट्समध्ये नाही सापडत ते तयार केलं होतं आर्टिफिशियली तयार केलेलं कंपाऊंड येते ज्यांनी ते तयार केलं मुलर नावाचा पॉल मुलर त्याला त्यासाठी ते नोबल पण भेटलं होतं त्यामुळे पहिलं ऑप्शन एलिमिनेट आहे जर पहिलं ऑप्शन एलिमिनेट झालं ना मित्रांनो हे एलिमिनेट होतं लक्षात ठेवा पहिला पर्याय निघून गेला आहे तुमचा आता पहिला पर्याय निघून गेला दुसरा तिसरा ना चौथा ऑप्शन तुमच्याकडे राहिला होता त्यानंतर आता ते हे मराठी ऑप्शन्स तर वाचता येत नाही इकडे आझॅ डेऱ्या डेरॅक्टिन हे दुसरं ऑप्शन आहे आझ्या डेरॅक्टिन त्यानंतर अल्ड्रीन एक आहे आणि एक बी एच सी आहे तर मित्रांनो बी एच सी जे, जे ना ते पण पावडर आहे ते पण याचं उत्तर नाही आहे लक्षात ठेवा अल्ड्रीन जे आहे ना ते पण युजली केमिकलीच तयार केलं ते पण याचं उत्तर नाही आहे त्यामुळे ए सी आणि डी याचा कुठलाच पर्याय नाही आहे म्हणजे याचं उत्तर आहे फक्त हे लक्षात ठेवा जे आपल्याला वाचायला खूप डिफे दिफिक, डिफिकल्ट आहे ना आज ॲ डिरेक्टीन तर ते आज ॲ डिरेक्टीनच याचं उत्तर आहे म्हणजे फक्त ओनली बी जिथं पर्याय असेल ना ओनली बी म्हणजे ऑप्शन नंबर टू लक्षात ठेवा पर्याय क्रमांक दोन जो आहे ना एवढंच याचं उत्तर आहे फक्त ज्यांनी ज्यांनी ऑप्शन टू करेक्ट करून आले असतील मार्क करून आले असतील त्यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे ऑप्शन नंबर टू हे करेक्ट उत्तर आहे लक्षात ठीक आहे चलो समजले आलं एक लक्षात सगळ्यांना याचा उत्तर आणि त्यासाठी प्रूफ पण आहे आपल्याकडे हे बघा निमोळे निमोले नावाचं एक आहे इन्सेक्टिसाईड भेटतं बाजारामध्ये तुम्ही हे बघू शकता याला झूम करून याच्यामध्ये अजिरॅक्टीन नावाचं केमिकल आहे जे इन्सेक्टिसाईड म्हणून कॉमनली शेतीमध्ये वापरलं जातं कीटकनाशक म्हणून एक प्रभावी कीटकनाशक म्हणून हे शेतीमध्ये वापरलं जातं लक्षात ठेव निमट्रीमध्ये त्याच्या ज्या निमोळे असतात ना निमोळे किंवा पाणं त्यांच्यामध्ये हा सगळा जनरली गुणधर्म आहे की ते इन्सेक्टला नष्ट करू शकतात डेस्ट करू शकतात म्हणून त्याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर जे आहे ते दोनच आहे लक्षात ठेव ओनली बी ह्या लक्षात ठेवा फळ उत्पन्न न करणाऱ्या झाडाला काय म्हणतात आता हे वाक्य जरा डेंजरस आहे मराठीतले शब्द खूप कठीण असतात स्टेटमेंट इंग्रजी वाचूयात अ प्लांट दॅट डज नॉट प्रोड्यूस फ्रूट इज कॉल्ड डॅट्स म्हणजे ज्या वनस्पतींना फळं येत नाहीत त्यांना काय म्हणतात युजली आपल्याला माहिती आहे मित्रांनो फळं आणि वनस्पती म्हणजे जिम्नोस्पर्म असतात अनावृत्त बीजे असतात त्यांना फळं येत नाहीत पण आता इथं जिम्नोस्पर्म ऑप्शनच नाही ना इथे काय अकार्पस आहे त्यानंतर फर्टाईल आहे त्यानंतर ॲपोकार्पस आहे त्यानंतर पॅरथनो आहे असे ऑप्शन्स दिले आहेत आयोगाने तर हे हा प्रश्न पण स्किप करायचा होता लक्षात ठेव जर तुम्हाला यातलं करेक्ट उत्तर माहिती नव्हतं हो थी। तर हा प्रश्न पण स्किपच करायचा होता नाही सुरवलं तरी चालत होतं कारण विनाकारण उत्तर जे आहे तुमचं चुकण्याची शक्यताच उलट जास्त होती ठीक आहे सो मग आता याचं उत्तर काय मित्रांनो तर फळ उत्पन्न करणाऱ्या झाडाला काय म्हणतात म्हणजे ते का मितर 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 अ कॅरपस म्हणतात अ कॅरपस म्हणजे ओन्ली ए तुमचं उत्तर आहे म्हणजे पहिलाच पर्याय उत्तर आहे तुमचं ए ओनली लक्षात ठेव ठीक आहे म्हणजे असे झाडं अशा वनस्पती ज्यांना फुलं तर येतात परंतु त्यांना फळ येत नाही त्यांच्या फुलांचं रूपांतर फळांमध्ये होत नाही त्यांना अकार्पस असं म्हटलं तर अकार्यक्षम मराठीत ते केलं आहे ट्रान्सलेट पण याचा काही प्रॉपर अर्थ लागत नाही त्याने इंग्रजी शब्दाचं लक्षात ठेवा तुम्ही जर गुगलवर जर सर्च केलं अकार्पसचा मिनिंग काय तुम्हाला हे सापडेल बघा अकार्पस गुगलच्या डिक्शनरीचं बॉटनिक टर्मिलॉजीमध्ये याचा मिनिंग सापडतो बघा सिनोनिम समानार्थी शब्द फ्रूटलेस फ्रूटलेस म्हणजे फळ नसलेला अनफ्रूटफुल म्हणजे फळ न येणारा किंवा स्टराईल अशी त्याला नावं आपल्याला लक्ष ठीक आहे सो अकार्पस म्हणजे फळ नसलेली वनस्पती वन याचं उत्तर पर्याय क्रमांक एक ऑप्शन नंबर वन जे आहे ना तेच त्याचं करेक्ट आन्सर आहे लक्ष यस हे ॲग्रीचे प्रश्न आहेत ठीक आहे तर फ्रुटलेस किंवा अनफ्रुटफुल किंवा स्टराईल प्लांट्स असं म्हटलं जातं त्यांना ठीक आहे ज्या प्लांट्समध्ये ओव्हल नाही आहे किंवा ओव्हरीच नसते ना त्यांना जनरली फळं येत नाहीत मग ओव्हरिकोणाला नसते जिम्नोस्पर्मला नसते लक्षात एक्झाम्पल जर विचारलं तर अकार्पस प्लांटचं एक्झाम्पल म्हणजे जिम्नोस्पर्म्स लक्षात ठेवा ठीक आहे जिम्नोस्पर्म्स कारण जिम्नोस्पर्म्स म्हणजे ज्यांना फळं येत नाही ॲक्च्युली त्यांचं मूळ जिम्नोस्पर्म म्हणजे ज्यांच्या सीड्सला कवरिंग नसतं बियांना आवरण नसलेल्या वनस्पतींना आपण जिम्नोस्पर्म्स म्हणतो ठीक आहे चलो नेक्स्ट हा हा पण थोडा डिफिकल्ट प्रश्न होता पण थोडा लॉजिकल होता प्रॉपर जर तुम्ही शांतपणे जर सोडवला असता तुम्हाला कळलं असतं लक्षात ठेवा उत्तरेचं लॉजिकल होतं थोडंसं फर्स्ट स्टेटमेंट होतं बॅसिलस थुरेंजेन्सिस हे एक मायक्रोबेल कीटकनाशक आहे कीटकनाशक आणि बेवरिया बॅसियाना ही बुरशी कीटकनाशक म्हणून वापरली जाते मराठी समजलं नाही ते इंग्रजी वाचा बॅसिलस थुरेंजेन्सिस बी टी इज अ मायक्रोबेल पेस्टिसाईड तिथे आतावरती कीटकनाशक दिलं इकडे पेस्टिसाईड दिला लक्षात ठेवा अँड स्टेटमेंट टू इज बेविरिया बॅसिनिया इज अ फंगस यूज ॲज पेस्टिसाईड म्हणजे हे फंगस आहे जे पेस्टिसाईड म्हणून वापरलं जातं आणि बॅसिलस थुरेंजेन्सी जे इज अ मायक्रोबेल पेस्टिसाईड ते सूक्ष्म आहे जे पेस्टिसाईड म्हणून वापरलं जातं म्हणजे तुम्हाला इथेच कळेल की मराठी आणि इंग्लिशमध्ये किती घो गो, गोंधळ होतो किती घोटाळ होतं आपलं लक्षात ठेवा जर मी याचा मराठीत मिनिंग काढलं तर इन्सेक्टिसाईड होतं आणि खाली पेस्टिसाईड दिलं उत्तर चुकू शकता आपलं मग लक्षात ठीक आहे सो मी याचं उत्तर काय नेमकं आपण याच्याशी संबंधित दोन स्टेटमेंट बघून घेऊया बघा बॅसिलस थोरेन्जेन्स इज नोन ॲज मोस्ट सक्सेसफुल मायक्रोबेल इन्सेक्टिसाईड अगेन्स्ट डिफरंट ऑर्डर्स इन्सेक्ट पेस्ट्स इन ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन झालं उत्तर मिळेल आपल्याला बेटीटॉक्झिन जे आहे त्याचे जीन्स जे आहे ते खूप इफेक्टिव्ह आहे मायक्रोबेलच्या अगेन्स्टमध्ये पेस्टिसाईड म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो याचा अर्थ असा आहे पहिलं जे स्टेटमेंट आहे पहिलं जे स्टेटमेंट आहे यातलं ते आहे स्टेटमेंट वन इज करेक्ट लक्षात ठेव मग आता दुसरं स्टेटमेंट कसं आपण ठीक आहे दुसरं स्टेटमेंट काय सांगतं दुसरं स्टेटमेंट आहे मित्रांनो बेव्हिरिया ब्रास बॅसियना इज जनरली जनरली इज कन्सर्ड ॲज अ नॉन सलेक्टिव्ह पेस्टिसाईड बिकॉज इट पॅरासिटायझेज अ व्हेरी हाय रेंज ऑफ आर्थ्रोपोड होस्ट धिस एन्टोमोफॅथेजेनिक फंगस म्हणजे याचा अर्थ आहे फंगस आहे फंगस म्हणजे बुरशी आहे झालं संपलं इथेच आपलं इथे आपल्याला उत्तर मिळून गेला आता म्हणजे याचा अर्थ आपल्या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे स्टेटमेंट सेकंड पण करेक्ट आहे म्हणजे याचा अर्थ ऑप्शन नंबर फोर आपलं उत्तर असलं पाहिजे दोन्ही विधानं बरोबर आहेत बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट ज्यांनी ऑप्शन नंबर फोर करेक्ट करून आलेत त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे लक्षात ठेवा ठीक आहे ठीक आहे ऑप्शन नंबर फोर हा पण कृषीचा प्रश्न आहे हा पण ॲग्रीचाच प्रश्न आहे ॲग्रीच्या मुलांना याचं उत्तर शंभर आणि दोनशे टक्के आला असणार लक्षात ठेवा ठीक आहे चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मलेरिया ह्या आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अर्थ निर्माण होत आहे मलेरिया जो आहे ना मलेरिया त्याच्यावर अजूनही एवढी प्रभावी लस नाही आहे एक तयार झाली आहे मलेरियावर एक लस पण पन ती पण एवढी प्रभावी नाही लक्षात ठेव मलेरियावर जी लस तयार झाली पन ती ठीक आहे ज्याला आपण त्या लसीला आताच प्रायोगिक तत्वावर डब्ल्यू एच ओने मान्य दिली वापरण्यासाठी पण ती पण एवढी इफेक्टिव्ह नाही आहे त्याचा पण एवढा फायदा होत नाही मलेरियात मग आपल्याला प्रश्न विचारला आता आयोगाने की काय कारण आहे नेमकं मलेरियावर प्रभावी लस का नाही तयार होत सो so, त्याचं कारण असं आहे आता तिथे ऑप्शन्स दिले त्यातून ओळखायचे तुम्हाला प्लाझ्मोडियम हा आपल्या सेल्समध्ये रोगप्रतिकारक प्रतिक्रियेपासून लपलेला अवस्थेत असतो प्लाझ्मोडियम हा पृष्ठभागावरचे प्रथिने बदलतो प्लाझमोडियमला जीवनचक्र पूर्ण करायला दोन यजमान लागतात हे काहीच कळत नाही इंग्रजी प्रश्न वाचलेला बरा प्लाझ्मोडियम लिव्ज इन सेल्स हिडन फ्रॉम हिडन फ्रॉम इम्युन रिस्पॉन्स म्हणजे आपला जो रिम्यु इम्युन रिस्पॉन्स आहे आपली जी इम्युनिटी आहे ती इम्युनिटी किंवा इम्युनिटी ज्यांच्यामुळे असते त्यांना हा प्लाझमोडियम सापडत नाही हा लपलेल्या अवस्थेमध्ये असतो हिडन असतो असं पहिलं स्टेटमेंट आहे प्लाझमोडियम चेंजेस इट्स सरफेस प्रोटीन्स प्लाझमोडियम त्याच्या सरफेसवरचे प्रोटीन्स बदलत राहतो का असं दुसरं ऑप्शन आहे तिसरं प्लाझमोडियम रिक्वायर टू होस्ट्स प्लाझमोडियमला दोन होस्टची गरज असते का त्याची लाईफ सायकल कंप्लीट करत हे तर नाहीच आहे दोन होस्ट कुठे लागतात त्याला एकच होस्ट लागतो लक्षात ठेवा आपलं आपणच होस्ट आहोत त्याची एकमेव लक्षात ठेव त्यामुळे ते तिसरं तर चुकच आहे राहिला प्रश्न आता आहे दोघांबद्दल मग आता आपण त्याची माहिती वाचून घेऊ पहिले काय आहे नेमकी प्लाझ्मोडियमची मग आपल्याला कळून जाईल उत्तर काय असणार ठीक आहे हे बघा प्लाझमोडियम फाल्सिपॅरम पॅरासाईट कॅन रॅपिडली चेंजेस द प्रोटीन्स झालं पहिलं उत्तर मिळालं आपल्याला प्रोटीन रॅपिडली चेंज करत राहतो मग प्रोटीन जर रॅपिडली चेंज होत राहिले तर आपलं जे अँटीबॉडी आहे अँटीबॉडी म्हणजे आपला जो इम्युन रिस्पॉन्स आहे तो काय करेल प्लाझ्मोमला डिॲक्टिव्ह करण्यासाठी घेऊन येईल हा बगल अरे हा याच्याकडे ए प्रोटीन आहे हा एला मारण्यासाठी बी घेऊन येईल तर त्याचं प्रोटीन तोपर्यंत जे डी झालेलं असेल हा आपला इम्युनवाला येईल इम्युनिटीवाला आपला सैनिक तो म्हणा अरे आत्ता हे होतं आता डी झालं मग हा परत जाईल मग डीला मारण्यासाठी घेऊन येईल तर त्याचं तोपर्यंत डीचं के झालेलं असणार लक्षात ठेवा म्हणजे हा रॅपिडली काय करत राहतो प्लाझमोडियम आपले सरफेस प्रोटीन चेंज करत राहतो म्हणजे तो नेहमी त्याचा हत्यार बदलत राहतो मग आपल्या इकडे शरीरातल्या इम्युन सिस्टमला कळतच नाही नेमकं याला माराव कशाने ठीक आहे आणि त्यामुळे काय होतं मग तो इम्युन सिस्टीमपासून हाईड होत राहतो म्हणजे तो लपत राहतो याचा अर्थ असा आहे सरफेस प्रोटीन चेंज करणं म्हणजे लपतो आहे ना तो तो स्वतःचं स्वरूप बदलत राहतोय नेहमी म्हणजे उत्तर काय मित्र याचं उत्तर हे दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे मग पहिले दोन्ही विधानं बरोबर आहे मग लक्षात ठेव म्हणजे याचा अर्थ ऑप्शन नंबर फोर बोथ वन अँड टू चौथा पर्याय ज्यांनी टिकमार्क करून आले त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे फोर्थ ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन लक्ष ठीक आहे चौथा पर्याय ज्यांनी टिकमार करून आले त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे लक्षात ठीक आहे चलो ओके त्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन हा पण सोपा प्रश्न होता ज्यांना ब्लडचं स्ट्रक्चर कंपोजिशन ज्यांनी अभ्यासलेलं आहे रक्ताबद्दल ज्यांना प्रॉपर सगळी बेसिक माहिती त्यांना सगळ्यांना प्रश्नाचं उत्तर आलं असणार आहे शंभर टक्के खिशातला प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशींची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते आपण ब्लडचा अभ्यास करत असताना आपण रक्ताचा अभ्यास करत असताना सगळ्या पेशींचं प्रमाण पाहिलंय पुस्तकात पण आहे आपल्या मग पेशींचे पाच प्रकार आहेत मग पांढरेबेशींच्या पाच प्रकारांपैकी कुठल्या याचं किती प्रमाणे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना लिम्फोसाईट्स किती आहे मोनोसाईड्स किती आहे इओसिनोफिल्स किती आहे बॅसोफिल्स किती आहे आणि यांच्यामध्ये सगळ्यात कमी कोणते पण आपल्याला कळेल सगळ्यात जास्त असतात न्यूट्रोफिल्स बघा न्यूट्रोफिल्स सगळ्यात जास्त असतात किती माहिती आहे न्यूट्रोफिल्स असतात साधारणपणे फिफ्टी फाय टू सिक्स्टी पर्सेंट लक्षात ठेवा त्यानंतर मग लिम्फोसाईडचा नंबर लागतो लिम्फोसाईड्स असतात पंचवीस ते तीस टक्के दोन नंबरला आहे एक नंबरला न्यूट्रोफिल्स आहे दोन नंबरला लिम्फोसाईड्स आहे मग पंचा हे पंचावन्न ते साडे पंचवीस ते तीस म्हणजे हेच झाले नव्वद बरोबर की नाही मग नंबर लागतो यांच्यानंतर मोनोसाईड्स इओसिनोफिल्स आणि बॅसोफिल्चा मग यांचं प्रमाण किती असतं नेमकं तर याच्यामध्ये इओसिनोफिल्स जे आहेत यांचं प्रमाण साधारणपणे तीन ते पाच टक्के असतं त्यानंतर मोनोसाईडचं प्रमाण पाच ते आठ टक्के असतं आणि तुम्हाला मिळालं सगळ्यात कमी प्रमाण लेस दॅन वन पर्सेंट एका टक्क्यापेक्षा पण कमी प्रमाण बॅसोफिलचं असतं म्हणून ऑप्शन नंबर फोर जेनेटिक मार्केल आहे त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे बॅसोफिल्स ऑल्सो कॉल्ड ॲज मास्ट सेल्स त्यांना मास्ट पेशी पण म्हणतात सो बॅसोफिल्स जे आहे त्याचं प्रमाण सगळ्यात कमी असतं लक्षात ठेवा बॅसोफिल्स जे आहेत ठीक आहे चलो येतं एक लक्षा तुम्हाला लक्षात समजतं आहे का तुम्हाला कळत आहे का तुम्हाला प्रश्न समजत आहे का उत्तर कळाले का तुम्हाला हे बघा हे आपलं ब्लड काउंट आहे ब्लड काउंट आहे ते तुम्हाला कळून जाईल सगळं आता आरबीसीज काउंट साधारणपणे नॉर्मल रेंज आपली साडेचार ते सहा म्हणजेच पंचेचाळीस ते साठ लाखांपर्यंत असते ॲव्हरेज हिमोग्लोबिन तेरा ते अठरा ठीक आहे त्यानंतर हेपॅटोसाईड्स फोर्टी सी फोर्टी फाय पर्सेंट हे बाकीचे नॉर्मल रेंजेस आहेत आपल्या ब्लडमधले डब्ल्यू बी सीच पाच ते दहा हजार साधारणपणे साडेचार ते दहा हजार डब्ल्यू सीचे हे प्रकार आहेत बघा बघा तुम्ही आता इथे हे तीन पॉईंट नऊ हे तीन पॉईंट दोन हे झिरो पॉईंट तीन आता हे ॲक्च्युली ऑब्झर्व आहे हे प्रॉपर व्हॅल्यूज आहेत तर हे बघा इथे बॅसोफिल्स बॅसोफिलची रेंज तुम्ही बघा आता सगळ्यात कमी आहे झिरो पॉईंट टू झिरो पॉईंट टूवरती बघा सगळे जास्त आहे त्याच्यापेक्षा जा हे आठ आहे हे चार आहे हे वन आहे हे पॉईंट फाईव्ह आहे हे झिरो पॉईंट टू आहे फक्त लक्षात ठीक आहे सो बॅसोफिल जे आहे ते आपल्या पेशीमध्ये सगळ्यात कमी प्रमाणात सापडणाऱ्या ज्या पेशी आहेत ना त्या ठीक आहे चलो नेक्स्ट इन्सुलिन रक्तातलं साखरेचं सा प्रमाण कसं कमी करतं इन्सुलिन जे आहे जे आपण आपल्या पॅनक्रियाजमध्ये होत असतं तर हे शुगर कशी कमी करतं शुगर लेवल कशी मॅनेज करतं मेंटेन करतं तर मग पहिलं ऑप्शन हे रक्तातील साखर शोषून घेतं का म्हणजे प्रमोटिंग अपटेक ऑफ ग्लुकोज म्हणजे ॲब्झॉर्ब्शन वाढवतं का किंवा ऑब्झॉर्बशन करतं का ग्लायकोजन तयार करतं का ग्लायकोजन फॉर्म करतं का प्रोटीन सिंथेसिस करतं का प्रोटीन सिंथेसिस की चरबीची साठवणूक करतं म्हणजे फॅट स्टोअर करतं तर चार पर्याय दिले आप आपल्याला तर याचं उत्तर तुम्ही जर ऑप्शन्स बघितले सगळे तर प्रत्येक पहिल्या तीन पर्यामध्ये दोन दोन ऑप्शन आहे चौथ्या पर्यायामध्ये सगळे सगळे पर्याय मग आता एलिमिनेट करूयात चरबीची साठवणूक करण्याची आणि इन्सुलिनचा काही संबंधच नाही लक्षात ठेव काहीच नाही उलट चरबी साठवली म्हणजे ग्लुकोज वाढला कारण चरबी म्हणजे पण त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये शुगरमध्येच होतं लक्षात तर डी ऑप्शन कट झालं आहे डी ऑप्शन कट झाल्यामुळे आपला हा पर्याय गेला आहे ठीक आहे हा पण पर्याय गेला आहे आपला डी ऑप्शन कट झाला आहे दोनच पर्याय राहिले आपल्याकडं ठीक आहे पन insulin insulin प्रोटीन सिंथेसिस पण काम नाही आहे इन्सुलिनचं इन्सुलिन हे स्वतःच एक प्रकारचं प्रोटीन आहे ते सिंथेसिस कसेल करेल आणखी काही गरज नाही त्यामुळे मग सी ऑप्शन पण गेलं सी ऑप्शन गेल्यामुळे आपला तिसरा पर्याय गेला एकच उत्तर राहील आपल्याकडे आता पर्याय क्रमांक एक याचा अर्थ मित्रांनो स्टेटमेंट वन आणि स्टेटमेंट टू जे आहे किंवा ए आणि बी जे विधान आहेत ना मित्रांनो हे आणि हे हे दोन्ही विधानं करेक्ट आहेत हे त्याचं उत्तर आहे प्रमोटिंग ऑप्टिक ऑफ ग्लुकोज अँड ग्लायकोजन फॉर्मेशन लक्षर ठीक आहे म्हणजे ग्लुकोज जे रक्तामध्ये जे वाढले प्रमाण हे बघा आता ब्लड ग्लुकोज लेवल रायजेस रक्तात ग्लुकोजचं प्रमाण वाढलं आहे असं ग्रेत धरत पण आता तर पॅनक्रियाज काय करतं स्वादुपिंड काय करतं इन्सुलिन तयार करतं इन्सुलिन म्हणजे ग्लुकोज वाढलं की इन्सुलिन तयार होणार लक्षात ठेव ग्लुकोजचं प्रमाण वाढलं की इन्सुलिनची निर्मिती जी आहे ती होत असते आपल्या रक्तामध्ये लक्षात कोण करतं इन्सुलिनची निर्मिती पॅनक्रियाज करतं पॅनक्रियाजमध्ये कोण करतं बीटा सेल्स करतात बीटा सेल्स कुठे असतात बीटा सेल्स असतात आयलेट्स ऑफ लँगर हँड्समध्ये आय लिट्स ऑफ लँगर मध्ये बीटा सेल्स असतात त्या इन्सुलिन नावाचं संप्रेरक तयार करतात हार्मोन तयार करतात ठीक आहे सगळ्यात जास्त इन्सुलिन तयार होतं आपल्या पॅनक्रियाजमध्ये ठीक आहे जवळपास सिक्स्टी पर्सेंट मोर दॅन सिक्स्टी पर्सेंट हे काय करतं म्हणजे इन रिस्पॉन्स टू इन्सुलिन टार्गेट सेल्स टेकअप ग्लुकोज टेकअप ग्लुकोज म्हणजे ग्लुकोज घेतात कळे वापरतात अँड द लिवर कन्वर्ट्स ग्लुकोज टू ग्लायकोजन आणि मग नंतर लिव्हर काय करतं त्या ग्लुकोजला ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट करतो इथेच उत्तर आलं आपल्याला संपलं हेच उत्तर आहे आपल्या प्रश्नाचं ठीक आहे आणि इन केस जर समजा ब्लडची ग्लुकोजची लेवल कमी झाली फॉल्स फॉल्स म्हणजे कमी झाली ग्लुकोज लेवल जर कमी झाली राखतातली मग काय होतं पॅनक्रियाज रिलीजियस ग्लुकॅगॉन ग्लुकॅगॉन कोण तयार करतं रे ग्लुकॅगॉन अल्फा सेल्स तयार करतात ज्या वीस टक्क्यापर्यंत असतात आपल्या ह्याच्यामध्ये पॅनक्रियाजमध्ये ट्वेंटी पर्सेंट अल्फा सेल्स असतात ज्यातून ग्लुकॅगॉन तयार होतो ग्लुकोकॉन काय करतं इन रिस्पॉन्स टू ग्लायकोजन म्हणजे ग्लायकोजनला रिस्पॉन्स करतं लिवर ब्रेकडाऊन करतं ग्लायकोजनला आणि पुन्हा ग्लुकोज तयार करून रक्तामध्ये मिसळतो सो रक्तातली ग्लुकोजची पातळी जी पुन्हा मेंटेन राहील लक्षात ठेवा सो so, अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये पॅनक्रियाजमधून तयार होणार दोन हार्मोन्स म्हणजेच इन्सुलिन आणि ग्लुकॅकॉन हे ग्लुकोजचं मेटाबॉलिझम करतात इन्सुलिन केव्हा आणि किती तयार होणार आणि ग्लुकॅगॉन केव्हा आणि किती तयार होणार हे ठरवण्याचं काम त्या पॅनक्रियाजमधलं आणखी एक हार्मोन करतं त्याचं नाव आहे सोमॅटोस्टॅटिन सोमॅटोस्टॅटिन पण पॅनक्रियाजचंच हार्मोन आहे ते इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉनच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं ठीक आहे सर तर मित्रांनो हे झालं आपलं आजच्या झालेल्या सायन्सच्या पेपरच्या पंधरा प्रश्नांचं विश्लेषण मी माझ्या परीने ॲज पर माय बेस्ट नॉलेज सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाईन्टी नाईन पर्सेंट मॅक्सिमम करेक्टच देण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्लस त्याचे पुरावे पण मी तुम्हाला दिलेले आहेत सगळ्यांचं एक्सप्लेशन पण केलं आहे प्रॉपर आय होप तुम्हाला याच्यातून बऱ्यापैकी आता ह्या प्रश्नांची आयडिया आली असेल ठीक आहे तरी फर्स्ट ॲन्सर की आल्यानंतर जर काही चेंजेस झाले तर आपण पुन्हा एकदा आपल्या ह्या लाईव्ह सेशनमधून ते पण काही जर असेल चेंजेस तर त्याच्यावर पण डिस्कशन करूया ठीक आहे चलो थांब्यात मग थँक्यू व्हेरी मच बाय बाय